मुंबई गोवा हायवेवर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांची वाहतूक कोंडी. सुकेळी खिंड लोणेरे परिसरात वाहनांच्या रांगा. पावसाच्या सरी आणि महामार्गावरच्या चिखलामुळे वाहतूक मंदावली. ठाणे पालिका आयुक्तांसोबत वाहतूक अधिकाऱ्यांची आज महत्वाची बैठक. बैठकीमध्ये ठाण्यातील वाहतूक कोंडीवरती तोडगा काढणार असल्याची माहिती. पालघरमध्ये भिवंडी वाडा मनोर या राज्य महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास स्थानिकांकडून आंदोलनाचा इशारा. घोडबंदर रोडवर अपघात. एसटी बस डिव्हायडरवर चढली. ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर एसटीचा अपघात. नवी मुंबईकरांना गणपती बाप्पा पावले. मेट्रोच्या तिकीट दरात 33% घट. सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात. 40 रुपयांऐवजी आता तिकीट दर असतील 30 रुपये. मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान बेस्टची 24 तास सेवा. 7 ते 16 सप्टेंबर या काळामध्ये 9 मार्गांवर 27 अतिरिक्त बसेस चालवणार. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज. नागरिकांच्या सुविधेसाठी 6 ते 18 सप्टेंबर दरम्यान कोस्टल रोड वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवला जाणार. गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 310 गाड्या धावणार. मध्य पश्चिम आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं 310 विशेष फेऱ्या. कोकणातल्या 8 स्थानकात प्रथमोपचार केंद्र. मुंबईच्या अंधेरी परिसरातून कोकणात जाण्यासाठी 100 बसेसची सुविधा. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख मुरजी पटेल यांच्या माध्यमातून 100 लक्झरी बसेसची सोय. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील बाजारपेठा फुलल्या. दादरच्या बाजारपेठेमध्ये साहित्याच्या खरेदीसाठी अलोट गर्दी. नंदुरबारमध्ये मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तीच्या आगमन मिरवणुकांना सुरुवात. पारंपरिक वाद्याच्या तालावर लेझिम नृत्य करत बाप्पाचं आगमन. नागपूरमधल्या वाघोली गावात पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू. महिला बचत गटानं सुपीक माती आणि शेणाचा वापर करून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवल्या. यंदा या महिलांना तब्बल 2500 गणपती मूर्तींची ऑर्डर. पुण्यातल्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. खडकवासला धरणातून 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. बाबा भिडे पूल सध्या वाहतुकीसाठी बंद. मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा 5 वर्षांपासून अडगळी. मध्य रेल्वेच्या नियम बदलामुळे पुतळा धूळ खात पडल्याची चर्चा. एबीपी माझाचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांना करावा लागणार भाऊबंदकीचा सामना. दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांच्यासमोर नवं आव्हान. चुलत भाऊ अनिकेत कदम विरोधात प्रचार करणार. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजामध्ये आंदोलन. कार्यकर्त्यांकडून रविवारी राज्यभर आंदोलनाचा इशारा. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर आज हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी. मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू आहे. सांगलीमध्ये ओबीसी संघटनेची आज महत्वाची बैठक. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाकेंसह प्रमुख नेते उपस्थित राहणार. बैठकीतून ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. भाजप आज जम्मू काश्मीर निवडणुकांचं रणशिंग फुंकणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करणार. मनोज जरांगेंच्या घोंगडी बैठकांचा आजचा 2रा दिवस. बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातल्या तेलगावमध्ये पुढची घोंगडी बैठक होणार. मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवरला लागलेली आग नियंत्रणात. वायर आणि एसीला आग लागल्यानं धूर अजूनही कायम. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून तांदूळ चोरताना मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी पकडलं. रात्री 11 दरम्यान हा प्रकार समोर आला असून चोरीसाठी वापरलेले बलेरो पिकअप वाहन ताब्यात.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रात्री वर्षा बंगल्यावर गाठी भेटी, दोघांमध्ये अर्धा तास बंददाराआड चर्चा. उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर, अदानी आणि शिंदेंच्या भेटीचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात. धारावी म्हणजे आपल्यासाठी केवळ नागरी विकास नसून 10 लाख नागरिकांची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करून देण्याची जबाबदारी, उद्योगपती गौतम अदानींचं वक्तव्य. आयुष्यात बंधनच उघारण्याची हिंमत करून दाखवणारी व्यक्तीच प्रगती करू शकते, उद्योगपती गौतम अदानींनी यशाचा मंत्र सांगितला. शिक्षक दिनानिमित्त जय हिंद कॉलेजमध्ये अदानींचं व्याख्यान. विधानसभेला 60 जागा लढवण्याची इच्छा, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य. तर बहुमत मिळाल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार, अजित पवार यांचं विधान. महायुतीसोबत असताना धर्मनिरपेक्षतेशी तडजोड नाही, अजित पवारांची भूमिका. तर विकासाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये सहभागी, अजित पवार यांची स्पष्टोक्ती. दिल्लीतील मोठ्या नेत्याच्या आमंत्रणावरून भाजपत जाण्याचा निर्णय घेतला, पक्षप्रवेशावरून एकनाथ खडसे यांचं मोठं विधान. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लाडकी बहिणीच्या जाहिरातीवरून चर्चा. राष्ट्रवादीच्या जाहिरातीबाबत शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तर लाडकी बहिणीच्या अनुषंगानं एक एसओपी तयार करूया, देवेंद्र फडणवीसांची भूमिका, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,60,00,000 महिलांना 4,787 कोटींचं वाटप, महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती. बारामतीत भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो गायब, लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो. लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत मोठा हंगामा. गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय मुख्यमंत्री हा शब्द वगळण्याची हिंमत अर्थमंत्री करू शकतात का? आमदार रोहित पवारांचा सवाल. जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शहा, नितीन गडकरींसह अन्य नेत्यांचा समावेश. बाकी कुणावरही बोलू नका, आपले टार्गेट फक्त फडणवीस, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांना सुप्रिया सुळेंचे आदेश. शिंदे से बैर नाही, देवेंद्र तरी खैर नाही, पवार गटाची टॅगलाईन. तर मनोज जरांगेंवरही टीका न करण्याचे सुळेंचे आदेश. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात दहीहंडी उत्सवातून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात. आटपाडीमध्ये शिंदे गटाच्या सुहास बाबर यांच्या प्रचाराला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दहीहंडी फोडून सुरुवात केली. अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. 36,000 जास्त केंद्र प्रकाशमान होणार. राज्यामध्ये 1,17,000 कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता. सेमीकंडक्टर इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये गुंतवणूक, 29,000 रोजगार निर्मिती. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. स्वदेश ड्रीम विलेज उपक्रमामध्ये आता 1,000 गावांचा समावेश. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्वदेश फाउंडेशनशी करार. बोरिवली ते विरारच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी पश्चिम रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील. कामामध्ये अडथळा ठरणारी 2,612 कांदळवनं तोडण्याची परवानगी दिली. नव्या मार्गिकांमुळे वेळेची बचत होऊन प्रदूषणही कमी होईल, हायकोर्टाचं निरीक्षण. पश्चिम वाहिनी वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातील समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणणार. 55 TMC पाणी मराठवाड्यामध्ये आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. राज्यातील विविध देवस्थानांच्या 275 कोटींच्या विकास आराखड्यांना शिखर समितीची मंजुरी. यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला. सिडकोतर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रोच्या भाड्यामध्ये 33% कपात. उद्यापासून तिकिटाचा किमान दर 10 रुपये आणि कमाल दर 30 रुपये. पुणे शिरूर हा 53 किलोमीटरचा मार्ग उन्नत करणार, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. उन्नत मार्गासाठी 7,515 कोटींचा खर्च अपेक्षित.
एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.